देशाचं हृदयस्थळ असलेला नागपुरातील झिरो माईल हा भारताचा केंद्रबिंदू आहे. या झिरो माईल पॉईंटला आता सेल्फी पॉईंटही तयार होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून हा सेल्फी पॉईंट तयार करण्यात येणार आहे. राज्याच्या उपराजधानीत असलेले झिरो माईल हे ठिकाण देशाचे हृदयस्थान. ब्रिटिशांनी शहरांमधील अंतर मोजण्यासाठी ज्या ठिकाणी स्तंभ रोवला त्याला झिरो माईल पॉईंट असं नाव देण्यात आलंय. देशातील हा भौगोलिक मध्यबिंदू पाहण्यासाठी अनेक लोक भेट देत असतात. या झिरो माईल स्टोनचं स्वरूप चार घोडे आणि एक स्तंभ असं आहे. ते वाळूच्या दगडांनी बनलेलं आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी MTDC सेल्फी पॉईंट करणार आहे. झिरो माईल अत्यंत महत्वाचं भौगोलिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. याच्यामधनं अनेक लोकांची उत्सुकता असते की ही जागा कुठे आहे. ही जागेवर गेल्यावर एक लोकांमध्ये उत्साह असतो आणि मग त्याला एक व्यवस्थित मांडणी त्याची झाली पाहिजे. पर्यटन विभागाने असं विचार केला आहे की त्या झिरो माईलला एक मोठा मैलाचा दगड लावायचा आणि त्याच्यावर एक सेल्फी पॉईंट बनायची. आलेला माणूस, नागपूरमध्ये पर्यटन वाढतंय, नागपूरचा सर्व बाजूनी विकास होतोय, तर नागपूरमध्ये ह्या स्पॉटवर येऊन एक फोटो काढता येईल आणि स्मरणात राहील असा भारताचा झिरो माईल या नागपूरमध्ये. आणि त्याला पर्यटन विभागाने डेव्हलप करण्याचं ठरवलं. त्याच्यासाठी काही लाख रुपयाचा निधी हा आम्ही तरतूद केलेला. देशाच्या या मध्यवर्ती बिंदूच्या ठिकाणी येणाऱ्या अनेकांना सेल्फीचा मोह आवरता येत नाही, त्यामुळे झिरो माईल पॉईंटच्या माध्यमातून नागपूर पर्यटनात एक नवं ठिकाण निर्माण होईल. अमर काणे, झी मीडिया, नागपूर.